शेतकऱ्यांना कॉटन गुरु तर्फे नमा सर्वांसर्फे तुमचा खूप खूप नमन. आपण इथे आज एकत्रित झालो आहोत, एकच उद्देश आमचा आहे की कापसाचा शेतीमध्ये नफा मिळवणं शक्य आहे की नाही. आमचा हिशोबाने आहे, तुमच्या हिशोबाने काय आहे ते आम्हाला बघायचं आहे, आणि जर नाही तर आपण काय करू शकतो. आम्ही पण शेतकरी आहोत, गुजरातमध्ये आमचं शेत आहे, कच्छ आमचं गाव आहे कच्छमध्ये. तर लोक म्हणत आहेत की यावर्षी पाऊस झाला नाही म्हणून आम्हाला नुकसान झालं. पाऊस झाला नाही ही हा वर्षाची परिस्थिती आहे. मागच्या वर्षामध्ये दिवाळीच्या वेळेवर पण पाऊस झाला, जास्त पाऊस झाला म्हणून नुकसान झालं. तर हे तो होणारच आहे दरवर्षी, एका वर्षी कमी एका वर्षी जास्त. जर हीच आपत्ती आपण दरवर्षी म्हणत राहिलो की यावर्षी हे झालं आणि ते वर्षी ते झालं, तर आपण वर येऊच शकणार नाही. तुमच्या एरियामध्ये मी चौकशी केली, साधारण 25 ते 27 इंच पाऊस झालेला आहे साधारण. आणि कोणकोणत्या एरियामध्ये, विदर्भमध्ये तर 51 इंचपर्यंत पाऊस झालेला आहे. तर आमच्या गावामध्ये यावर्षी कच्छमध्ये 1.5 इंच पाऊस झाला. 1.5 इंच पाऊस, 1.5 इंच पाऊस वर्षभरमध्ये आणि शेती चालू आहे. आम्ही कापूस घेतला आहे आणि अजून 2 वेचणी होणार आहे त्याचे. तर काय जमिनीमध्ये जादू आहे, जागामध्ये जादू आहे, राज्यामध्ये जादू आहे की आमच्यामध्ये जादू आहे, तसं काय आहे का? शेतकरी शेतकरीमध्ये फरक आहे का? हे तुम्ही विचार करायचं आहे की जर तुम्ही या मनस्थितीत जर बदल नाही आणला तर पुढचं जे आपलं भविष्य आहे ते कसं दिसतोय? तुमची मुलं बाळे शेतीमध्ये येणार का? तुम्ही शेतीमध्ये पैसे नाही कमवले तर तुम्ही स्वतः शेतीमध्ये जास्त वर्ष जगू शकणार का? आणि नाही राहणार तसं तुम्हाला दुसरं काही येते ते तुम्ही करू शकाल, नोकरी करू शकाल, तुम्ही धंदा करू शकाल, व्यवसाय करू शकाल, तुम्ही दुकान उघडू शकाल का? सर्वांसाठी पैसे पाहिजे, सर्वांसाठी अनुभव पाहिजे, सर्वांसाठी आवड पाहिजे. तुमची आवड, तुमचा अनुभव आणि तुमच्यामध्ये जे गुण आहे ते शेतकरीचे आहे. आणि भारतामध्ये आणि जगामध्ये शेतकऱ्यांची खूप गरज आहे. शेतकऱ्यांचा मान तितका दिसत नाही आहे आपल्याला समाजामध्ये, पण गरज तर आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो. तर या गरजेला तुम्ही कसं पूर्ण करू, ते गॅप जे आहे त्याला तुम्ही कसं फिल करू शकतात, त्याच्या विषयामध्ये आपण बोलूया थोडं. तुम्ही किती लोक आहात ते महत्त्वाचं नाही आहे, पण तुम्ही इकडे आला आहात हे खूप महत्त्वाचं आहे. 10, 15, 20, 25 लोक पण जर आले आणि इथून काय पण घेऊन गेले तर आमचा उद्देश सफल होईल. तर तुमचे जे पण प्रश्न असेल मनात ते तुम्ही निश्चितपणे विचारा. अमृतराव देशमुख आमचं संगती आहे, ते तुम्हाला शेतीबाबत 50 क्विंटल प्रति एकर हे शक्य आहे हेच ॲक्सेप्ट करणं अवघड आहे की हे शक्य आहे का. आणि ते पण महाराष्ट्रामध्ये, ते पण विदर्भमध्ये, पण ते घेत आहे. आणि राज्य पारितोषिक, कॉटन गुरुचे पारितोषिक आणि दुसरे संस्थेचे पारितोषिक त्यांना भेटलेले आहेत. त्याच्यासाठी 15,000 ते 18,000 शेतकरी त्यांच्या शेतामध्ये दरवर्षी जात आहेत बघायला की हे 50 क्विंटलमध्ये शेत दिसतं कसं. एक कल्पना करू शकाल का, 50 क्विंटल जर तुमच्या शेतामध्ये आला तर तो शेत कसा दिसेल? हां, तर त्याची कल्पना केली पाहिजे आज आपण. कारण की त्या रस्त्यावर आपण जर आज एक पाऊल टाकला ना तर तुम्ही 10 ते 20, 20 ते 25, 25 ते 30 पर्यंत तुम्ही जाऊनच शकता. आणि 10 ते 20 गेला ना तरी पण तुमची आवक दुप्पट होण्याची शक्यता. उत्पादन जर वाढवलं तरच आवक वाढणार आहे, खर्चामध्ये तुम्ही काय पण नवीन करू शकणार नाही. यावर्षी बोंडअळीचा प्रभाव कमी आहे म्हणून खर्च आपला कमी झाला, पण पाणी पण कमी आहे म्हणून उत्पादन पण कमी होणार आहे. म्हणजे खर्च कमी झाला एक मनाला समाधान, पण उत्पादन कमी झाला तर ते नुकसान. तर पुढच्या वर्षी दुसरं काय होणार आहे सांगता येत नाही. मागच्या आदल्या वर्षी उत्पादन चांगला दिसत होता, चांगला झाला पण
बोंडअळीमुळे गुणवत्तामध्ये नुकसान झालं, थोडा उत्पादनमध्ये पण नुकसान झालं आणि तितके भाव नव्हते मागच्या वर्षी जे आज आहे बाजारमध्ये. तर हे सर्व गोष्टी विचार करताना तुम्हाला तीन मी विनंती करेल की तुमचं उत्पादन, तुमची गुणवत्ता आणि तुमचे भाव हे तीन गोष्टींवर तुमचं लक्ष जर असला वर्षभर तर कापसाच्या शेतीमध्ये नुकसान करणं शक्य नाही, शक्य नाही. आणि जर तरी पण आपण जर नुकसान करीत आहात तर आपल्याला काहीतरी नवीन विचार केला पाहिजे. आज बाजार बघा, सरकार बघा, हमी भाव सरकारने वाढवले, कोणाला ठाऊक आहे किती हमी भाव आहे सध्या कापसाचे? जी 5,450 रुपये, व्हेरी गुड, 5,450 रुपये पण आहे आणि 5,150 रुपये पण आहे. दोन हमी भाव सरकारने जाहीर केले तर ते दोन कशाचे आहे? 5,150 कशाचे आणि 5,450 कशाचे हे आपल्याला ठाऊक असलं पाहिजे. कमी तारीदा दे असं कापूस आहे 28 mm आणि त्याच्यापेक्षा कमी, त्याचे भाव 5,150 रुपये आहे. आणि 29 mm वरचा जे कापूस आहे त्याचे भाव 5,450 रुपये आहेत. आता 5,450 रुपये तर सरकारचा हमी भाव आहे, आज बाजारमध्ये त्याच्यापेक्षा जास्त भाव झाले आहेत तर त्याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. 2-4 मंडीचे भाव तुम्हाला आठवण राहिले पाहिजे रोज विचारायला. माल तुम्ही विकायला गेला तेव्हा माल घेऊन जाणं आणि बाजारभावाची चौकशी करणं चुकीचं आहे. चौकशी केव्हा केली पाहिजे? अगोदर केली पाहिजे, माल विकण्या अगोदर. पहिले तुम्ही बाजारमध्ये जा, 4 ठिकाणी विचारा की मी काय भाव चालले आहे, कोणत्या APMC मध्ये काय भाव चालू आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये काय भाव चालू आहे, त्याप्रमाणे तुम्ही कुठे माल घेऊन जायचं ते नियोजन करा. माल घेऊन गेल्यानंतर तर तुम्ही भावामध्ये काहीच करू शकणार नाही, तुम्हाला विकूनच यावं लागेल. तर उत्पादन जर आपण घेतला तर आपण, मी तुम्हाला सांगितलं की 50 क्विंटल एकरी उत्पादन शक्य आहे महाराष्ट्रात आणि ते होत आहे. आपल्याला होत नाही तर ते त्याच्यासाठी काय करावं? तुम्ही अमृतरावांना 100 प्रश्न विचारा आज, सोडू नका त्यांना आज. तुम्ही कमी लोक आहात पण एक शेतकरी प्रोग्रेसिव्ह शेतकरी आहे ते. तर एका शेतकऱ्याला पण त्याचा फायदा झाला तर गावाला फायदा होणार, घराला फायदा होणार, तुमच्या समाजाला फायदा होणार. कारण की तुमचा शेत बघायला, त्यांचा शेत बघायला 15,000 लोक जातात, तुमचा शेत बघायला 1,500 तरी येणार नक्की. तर फायदा सर्वांचा होणार. उत्पादन वाढवल्याशिवाय नफा मिळवणं शक्य नाही. भारतामध्ये कापसाचं ॲव्हरेज उत्पादन 550 क्विंटल 550 kg प्रति हेक्टर आहे, हे भारताचं ॲव्हरेज आहे. आता मी एक ब्राझीलच्या शेतकऱ्याला भेटलो हाँगकाँगमध्ये मागच्या आठवड्यात, त्यांचं ॲव्हरेज काय आहे? 1,600 kg प्रति हेक्टर ब्राझीलमध्ये. चीनमध्ये 1,200 kg प्रति हेक्टर. इस्रायलमध्ये जिथे पाऊस होतच नाही, ते डेझर्ट आहे, रण आहे, तिथे 1,800 kg प्रति हेक्टर. ऑस्ट्रेलियामध्ये 2,400 kg प्रति हेक्टर. ब्राझीलमध्ये सिंचन मतलब ठिबक बिलकुल नाही आहे, सगळे शेती, सर्व शेती पावसावर होते, तरी पण त्यांचं उत्पादन 1,500 ते 1,600 kg प्रति हेक्टर आहे. तर असं ते काय नवीन करतायत? मी त्यांना विचारलं की तुम्ही काय नवीन आहे? सीड त्यांचे जे आहे आणि आपले आहे बिलकुल सेम आहे, VG2 सीड आहे त्यांचं. म्हणजे लोकं म्हणतात VG5 आला पाहिजे, 6 आला पाहिजे, आला पाहिजे, बरोबर आहे. विज्ञान ज्याप्रमाणे पुढे जातो आपल्याला पण गेला पाहिजे. पण ब्राझीलमध्ये जे तिप्पट 3 गुणा जे उत्पादन घेत आहे त्यांचा पण सीड तोच आहे जो आपला सीड आहे. पण त्यांच्यामध्ये त्यांनी एक नवीन टेक्नॉलॉजी टाकली आहे, तिथल्या शेतकऱ्यांनी ते इनिशिएट केलेलं आहे की नाही आम्हाला आमचा देशाप्रमाणे, देशाच्या वातावरण प्रमाणे टेक्नॉलॉजी पाहिजे. म्हणजे सरकारला ते करावं लागलं आणि ते नवीन टेक्नॉलॉजी त्यांच्या सीडमध्ये आहे आणि त्यांचं उत्पादन 5 वर्षात 3 गुणा वाढलं. तर आपलं उत्पादन वाढण्यासाठी आपण किती जागरूक आहोत? तुम्हाला बियारण कंपन्यांचे जे नवीन जे ॲडव्हर्टिजमेंट येते ते तुम्ही किती वाचता? त्याचं एक पार्ट आहे जिनिंग आउटटर्न म्हणून,
तुम्ही जर माल विकला ते तुम्ही जिनरला दिला किंवा एक व्यापारीला दिला तर व्यापारी पण जिनरला येऊन देतो. तर त्या जिनरला त्या मालाचं उत्पादन कापसाचा फायबरमध्ये किती भेटतो? आज जर इकडे आले आहेत आपले विनीत भाऊ त्यांना तुम्ही विचारणार आता ते म्हणणार 32 ते 33 किलो. जर तुम्ही 100 किलो कापूस दिला त्यामधून त्यांना 32 ते 33 किलो रुई भेटते आणि बाकी बीज आहे आणि बाकी थोडा वेस्ट जातो. आणि ब्राझीलमध्ये जिनरला 42 भेटते, 42 किलो 100 किलोमधून फायबर भेटते. म्हणजे ते जिनिंग फॅक्टरीवाले खूप जास्त पैसे शेतकऱ्याला द्यायला तयार आहेत कारण की त्यांना फायदा होतो. भारतामध्ये पण असे नवीन सीड बियाणे आलेले आहेत जे लोक क्लेम करत आहेत की आमच्या 38 आणि 39 किलो चा उतारा आमचा बसतो. तर तुम्ही त्याची जाणीव घ्या. तुम्हाला त्याची माहिती हवी असेल आम्ही तुम्हाला देऊ कार्यक्रमानंतर की कोणते कोणते बीज आले आहेत. आम्हाला बीज कंपन्याशी काही संबंध नाही, तुम्ही तुमची चौकशी स्वतः करा, आम्ही पण तुमची मदत करू. ते विकण्यामध्ये आमचा रस नाही आहे, आमचा रस हे आहे की तुम्हाला पैसे जास्त कसे मिळाल. तर जर तुम्हाला 200 ते 500 रुपये क्विंटल जर जिनरनी जास्त पैसे दिले तर तुमचा फायदा विचार, उत्पादन जास्त आणि भाव जास्त. आज खानदेश जिनिंग अँड प्रेसिंग असोसिएशन जडगावने अनाऊन्स केलं आहे की ज्यांनी 38 किलोचा वर चा उताराचा कापूस आणला त्यांना आम्ही 500 रुपये प्रति क्विंटल बोनस देणार लगेच. तर दुसरे जिनिंग असोसिएशन पण जागृत आहेत, त्यांना पण समजतं की आपला फायदा काय आहे. पण ही जागृती शेतकऱ्यांमध्ये आली पाहिजे कारण की फायदा शेवटी तुमचा आहे. आता जे पैसे कमी भेटतात कारण की 32 चा उतारा येतो तर याचं नुकसान पण शेतकऱ्यांना आहे. जिनर कोणी नुकसान करून घेणार नाही, त्यांची ती ताकद पण नाही आणि त्यांना ते शक्य पण नाही. त्याने त्यांना नुकसान झालं तर शेतकऱ्यांना नुकसान होणारच. तर असे कोणते बियाणे आहे जे जास्त यील्ड उत्पादन देत आहेत आणि जास्त उतारा देत आहेत याची जाणीव घ्या आणि नेक्स्ट इयर त्या सीडचं तुम्ही प्रयोग तरी सुरू करा. तुम्ही 4-5 वाण घेत आहे तर एक प्रयोग ते तुम्ही करून बघा. तुम्ही शेतकऱ्यांचे गट बनवा आणि तुम्ही सीड कंपनीशी नेगोशिएट पण करू शकता की या हे सीड जर मी गावभर जर एकाच सीडमध्ये आलो आम्ही तर तुम्ही काय काय डिस्काउंट देणार. त्याच्यामध्ये 5 ते 10% डिस्काउंट तुम्हाला भेटणं शक्य आहे. तर जर 10% पण तुमचा डिस्काउंट भेटला, 30-40% तुम्हाला भाव जास्त भेटले तर तुम्ही बघा तुमचा गणित काय बसणार सीझनच्या अंतमध्ये. तर उत्पादन वाढवणं हे आवश्यकच आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि 10 वर मी जाऊ शकत नाही आणि कोरडवाहूमध्ये मी 8 वर जाऊ शकत नाही ही मानसिकता आपल्याला बदलावी लागेल. याचा वर आपल्याला जावं लागेल. इकडे मी तसे शेतकरी पण आम्ही बघितले जे कोरडवाहूमध्ये ज्यांनी 19 उत्पादन घेतलेलं आहे मागच्या वर्षी, शक्य आहे. आणि 50 तर आपल्यामध्ये शेतकरी आहे जे घेतच आहे, तर आपण 25 वर का जाऊ शकत नाही. एक उत्पादन झालं, एक गुणवत्ता झाली. जे मी तुम्हाला म्हणालो की कापसामध्ये उतारा जिनरला कसं जास्त भेटेल, तुम्हाला उत्पादन कसं जास्त होणार, बोंडचं वजन काय आहे, बोंडची साईज काय आहे त्याची तुम्हाला जाणीव आहे का, किती बोंड लागले पाहिजे झाडाला आणि किती आहे, जर कमी आहे तर का ते कमी आहे, फांदीमध्ये किती गॅप पाहिजे, ते तुम्ही अमृतरावांना विचारा की त्यांनी अशी काय जादू केला आहे की त्यांच्या झाडामध्ये ते येते आणि आपल्या झाडामध्ये येत नाही. तर आणि कापूसमध्ये पाणी आणि माती याचं मिश्रण बिलकुल झाले नाही पाहिजे. जिनरला काय पाहिजे, कापूस पाहिजे. तो पाण्याचे पैसे देणार नाही, पाण्याचा कापूस जातो, पाणी मारून इथून मुद्रात जातो बाहेर जातो, पण ते जास्त दिवस चालणार की नाही ते एक प्रश्न आहे. आणि तसं काम करणं ते नीतीमध्येचं काम आहे की नाही ते आपल्याला बघायचं आहे. तर पाणी आणि माती हे कापसाचे दुश्मन आहे शेतामधून निघाल्यानंतर. पहिले ते जीवनदान देणार आहे माती आणि पाणी कापसाला, पण एक तुम्ही शेतामध्ये वेचणी केली की ते त्याचे दुश्मन होऊन जात. ते तुमच्या भावामध्ये कमी जे तुम्हाला भेटणार ते त्याचं एक कारण असू शकते की मालमध्ये पाणी आहे आणि माती आहे. तर गुणवत्ता, उत्पादन झालं आणि गुणवत्ता झाली आपली. तिसरा जे मेन जे मुद्दा आहे ते बाजार. तुम्हाला बाजारची जाणीव कशी भेटणार, कोण देणार, माझा माल आहे आज विकायचा की केव्हा विकायचा हे तुम्हाला कसं कळणार. माझ्याकडे एक पेन आहे, ही पेन मला विकायची असेल
किती रुपये मध्ये घेणार? एक भाव सांगा ना साहेब, किती भाव मध्ये घेणार? 25 रुपये मध्ये घ्यायला तयार आहे काय साहेब? 30 नाही होणार, 30 नाही होणार, 30 रुपये करून द्या हो, खूप आहे ना, माझ्या मुलीचं लग्न आहे हो पुढच्या महिन्यात. हां नाही म्हणते, 30 रुपये नाही होणार, मला नाही परवडतं, नाही का? मी ते खूप गणून त्यांना 26 रुपयामध्ये पॅन विकून टाकते. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये वाचलं आहे की आमच्या बाजूचा गावाला 35 रुपयाचे भाव नाही. आता काय करू, पॅन होती एक ते तर विकून टाकली, आता काय पुढच्या वर्षी लोक करूया, दुसरं काय नाही. कापसामध्ये आपलं संगती असं होते की नाही होते? हां काय म्हणणं आहे तुमचं, होते की नाही होते? माल विकल्यानंतर बाजार वाढणं हे तर नेहमीचंच आहे की नाही? तर असं व्हायला पाहिजे का? जेव्हा आपल्याकडे माल असेल तेव्हा जर हायेस्ट भाव राहिले भारतामध्ये आणि आपण त्याला विकून टाकलं तर किती समाधान भेटेल आपल्याला? पण त्याची जाणीव तुम्ही घेतली आहे का माल विकल्या अगोदर की बाजार काय चालू आहे, बाजार भाव काय चालू आहे, बाजारमध्ये कोणता कापूसचा भाव जास्त आहे, कोणत्या APMC मध्ये जास्त आहे, कोणत्या GNR मध्ये जास्त आहे? ही जर रेखी तुम्ही केली अगोदर, ही जर फेरी तुम्ही केली अगोदर, हा जर होमवर्क तुम्ही करून घेतला तर तुम्हाला जास्त भाव भेटणारच, कारण की तुम्ही तुमची चौकशी व्यवस्थित केलेली आहे. माल विकल्यानंतर आपल्याकडे वेळ असतो आणि आपण फिरत असतो इकडे तिकडे, आणि त्यानंतर कळते आपल्याला की इकडे तर 6000 मध्ये व्यापार झाला आणि इकडे 58 मध्ये झाला आणि आपण तर 55 मध्ये विकून टाकतो. असं व्हायला नको. तुमचं शेवटचं खरीदार एक जिनर आहे, तर तुम्ही जिनिंग फॅक्टरीमध्ये पण तुम्ही एक चक्कर मारू शकता, तुम्ही जिनरशी भेटू शकता, तुम्ही गट बनवा. गटचा एक लीडर आला की गावामधून एक लीडर आला आणि जिनिंग फॅक्टरीला भेटला ते साहेब काय काय तुमची खरेदी राहणार आहे यावर्षी, किती माल तुम्ही घेणार आहात आणि तुम्ही चांगली गुणवत्ताचा माल तुम्हाला दिला तर तुम्ही काय भाव देऊ शकता आम्हाला? बघा तो कसं बोलतो तुमच्याशी. जेव्हा तुम्ही सांगितलं की मी 800 क्विंटल कापूस घेऊन येतो माझ्या गावामधून सर्वांना गोळा करून, तुम्हाला ते 50 रुपये जास्त जागेवरच भाव देणार. त्यांना पण तसेच लोक पाहिजे ते जागृत आहे क्वालिटीसाठी, नाही का? गरीब आपका क्या बोलना है? जेनर्स जिनर चाहता है कि भी जितना फार्मर जागरूक हो उतनी आपकी तकलीफ कम हो, तो हे त्यांची गरज आहे, हे त्यांना पाहिजे. पण त्यांना काय वाटते की शेतकऱ्यांना काहीच याची माहिती नाही आहे आणि आपण काय पण जास्त सांगितलं तर त्यांना ऐकायचं नाही, म्हणून ते फक्त भावच बोलतात तुमच्याशी. मला हे भाव मधून परवडेल, तुम्हाला पाहिजे तर द्या, नंतर तुम्ही तुमचं दुसरं बघू. संबंध बनत नाही. तुमचं संबंध आहे का जिनशी? तुम्ही माल व्यापाऱ्याला द्या चालेल. आर्वी तर कॅशची मंडी आहे, रोख मंडी आहे. भारतामध्ये अशी जास्त मंडी नाही आहे. सर्व ठिकाणी आडत्याचं काम असतं, मध्ये एक आडत्या असतो जो पैसे देतो, जिनर रोख पैसे देत नाही. पण आर्वीमध्ये तसं होतं, जिनर रोख पैसे देतो. काल ते मला सांगितलं इकडच्या जिनरनी शनिवारी रविवारी पण रोख पैसे देतो. तर अशी मंडी तुम्हाला भेटलेली आहे, या मंडीमध्ये तुम्ही कापूस विकत आहात, तर तुम्ही जिनरशी जर संबंध वाढवले, तुम्ही जिनरशी संबंध बांधले, तर तुम्हाला नुकसान आहे की फायदा आहे? किती लोक जिनरला वर्षामध्ये एकदा तरी भेटत आहेत? हो भेटत की नाही? भेटायला पाहिजे नाही म्हणे का? भेटत आहेत की नाही? कोणाला भेटतो आपण? विकायला आलं तेव्हा नाही, अगोदर भेटलं पाहिजे ना. विकायला आलं तेव्हा तर सर्व भेटतच आहे, कारण इकडच्या तर इकडनं डायरेक्ट शेतकऱ्यांचा बाजार आहे. बरोबर आहे, भाव पाहायला तुम्ही आला बरोबर आहे, पण ते तुम्ही जर जिनरला भेटला आणि तुम्ही तुमच्या माल काय आहे ते तुम्ही सांगितलं त्यांना आणि त्यांनी त्यांची खरेदीचा प्लॅन तुम्हाला दिला तर तुम्हाला फायदा होणार ना त्याच्यामध्ये. संबंध वाढवा, कारण की जिनर तुमचा बायर आहे, जिनर तुमचा खरीददार आहे. तर जिनरशी संबंध वाढवणं तुम्हाला प्रगतीमध्ये एक तुमचा पाऊल आहे पुढे.
कारण की भाव भेटण्यासाठी जिनरची मानसिकता खूप महत्त्वाची आहे. त्याला जेव्हा गरज असेल आणि तुम्ही तेव्हा कापूस आणला तर तो तुम्हाला जास्त भाव देणार आहे, कारण त्याला त्याला माल विक्री करायला सोपा आहे, त्याला त्याने उंच भावामध्ये विकलेला आहे, जे पण कारण असेल ते त्याला त्यावेळी दुसऱ्यांकडून माल भेटत नाही. तर तुम्ही जर ही चौकशी केली आणि जिनरशी संबंध बांधले तर तुम्हाला भाव जास्त भेटणार. ही मार्केटिंगचा एक साईड झाली मार्केटिंग. दुसरी साईड ही मी सांगितली तुम्हाला की चौकशी करा तुम्ही मंडीची आणि APMC-मध्ये आणि फॅक्टरीमध्ये काय भाव चालू आहे, त्याच्यानंतर माल तुम्ही विकायला, माल घेऊन तुम्ही विकायला नको. मी इथं टेम्पो भरून आलो आणि नंतर विचारलं कोणाला काय भाव आहे, त्यांनी बघितले तर आता विकूनच जाणार आहे, त्याच्याशिवाय जाणार नाही. कोण तुम्हाला बरं भाव देणार? नाही देणार. त्याला नाही घ्यायचं ते पण शक्य आहे आणि तरी तुम्ही फोर्स करणार नाही, घ्याच माझा माल. तर हे जे त्यांची परिस्थिती झाली माझी तशी तुमची होणार. तो नाही घ्यायचे भाव तुम्हाला सांगणार, मला नको आहे तरी पण तुम्ही म्हणतात तर मी 25 रुपये देऊ शकतो. तर आता तुमचे मुलं बाळं आहे, तुम्ही यंगस्टर आहात, तुम्ही नेटवर भाव बघता का केव्हा? तुम्ही लोक कापसाचे भाव कमी NCDX-मध्ये बघितले का कोणी? MCX किंवा NCDX-मध्ये भाव बघितले कापसाचे आणि रोईचे कोणी? एकही शेतकरी नाही. व्हॉट्सअप आहे सर्वांचा मोबाईलमध्ये? असेलच, म्हणजे इंटरनेट तर आहे तुमच्याकडे, मोबाईल डेटा आहे तुमच्याकडे. तर तुम्ही जर भाव नाही बघणार तर तुम्हाला मार्केटची चाल कशी करणार, की मार्केट कोणत्या दिशेने पुढे जात आहे की मागे जात आहे, तर हे तुम्ही बघितलं पाहिजे. तुम्हाला MCX भाव रोजच बघायला मिळणार. तुम्ही दिवसामध्ये 10 वेळी बघणार ना तर 10 वेळी वेगळे भाव तुम्हाला दिसणार. म्हणून तुम्हाला मार्केटची चाल कळणार की भाव वर जात आहे की भाव खाली जात आहे. जर वर जात असेल तर तुमचं देणं तुम्हाला जास्त भाव देऊ शकतो, कारण त्याची विक्री उंच भावात होणार आहे. तर त्या काळामध्ये माल विकायचा जेव्हा मार्केटची चाल वर आहे, मार्केट वाढत आहे रुईच्या, तेव्हा तुम्ही जर कापूस विकला तर तुमचा फायदा आहे. पण हे सगळी गोष्ट करायला किती मेहनत लागणार आहे ना? तुम्ही तर काय कापसाचे शेतकरी, मेहनत तर तुम्ही करतच आहात. कापसाच्या शेतामध्ये कमी मेहनत आहे का? तर मोबाईलमध्ये बघायला जास्त मेहनत लागणार आहे का? के शेतीपेक्षा कमी मेहनत लागणार आहे. शेती करून घेतल्यानंतर तुम्ही इतकी मेहनत केली आणि कापूस उगवला, उत्पादन केला, त्याच्यानंतर विक्रीमध्ये जर नुकसान केला तर हे पाप आहे. हे तुम्ही पनिशमेंट देत आहे तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या परिवाराला. सजा देत आहे तुम्ही त्यांना की तुम्ही मेहनत करून जे उत्पादन केलं ते कमी भावात तुम्ही विकून टाकलं. भाव कमी जास्त नाही, पण मार्केटमध्ये जे चाललं आहे ते भाव तर तुम्हाला देणे आवश्यक आहे. आणि जिनर ते देत आहे त्यांना फक्त गुणवत्तेवाला कापूस पाहिजे. आणि संघटित आणलं जर तुम्ही, एकत्रित करून आणलं जर जास्त माल त्यांना दिला तर ते त्यांचा फायदा आहे. तर मार्केटची चौकशी करणं हे गरजेचं आहे, इंटरनेटचा उपयोग करणं हे गरजेचं आहे. इंटरनेट आज 20-20 वर्ष झाली भारतामध्ये, काही नवीन नाही. तर तुम्ही जर नाही शिकला तर तुमचं मूल्यपण आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता, तुम्ही सर्कलमध्ये विचारू शकता, तुम्ही कृषी केंद्रामध्ये जाऊन त्यांना विचारू शकता मदत करायला. कोणी पण सांगणार तुम्हाला की रुईचे भाव काय चालू आहे, तर तुम्ही त्याचा उपयोग करा. तुम्ही वर्तमानपत्रामध्ये जे पण माहिती वाचतात सगळे सोडून फक्त कापसाविषयी माहिती जास्त वाचायची. दुसरे जे पण समाचार आहे आपल्या कामाचं काहीच नाही. पॉलिटिक्समध्ये काय चाललं आहे, राजनीतीमध्ये काय चाललं आहे, आपल्या काय कामाचं तुम्ही सांगा. कापसामध्ये काय चाललं आहे त्याचा बाजारभाव, तर कोणताही पेपर तुम्ही घेतला तर तो अंक आणि तो पेज तो विषय पहिलेच घ्यायचा. सकाळी उठून पहिले तेच करायचं. कुठे वारदात चालू आहे, तुम्ही शेती चालू असेल तेव्हा आणि विक्री चालू असेल तेव्हाही, तर किती कापूस लावायचा ते पण तुम्ही समजू शकता. लागवड करतावेळी यावेळी जर कापसाचा बाजार नरम राहणार आहे पुढे, तर कशाला जास्त लागवड करायची, उत्पादन कशाला वाढवायचं, तर त्यावेळी तुम्ही दुसरा काय पर्याय घेऊ शकता. सीझन ज्याप्रमाणे चालणार आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचं नियोजन करा. जर कापसाची कमी दिसते, रुईची कमी दिसते बाजारमध्ये, तर तुम्ही लागवड वाढवा. जर रुईचा खूपच जास्त प्रमाण दिसतो बाजारमध्ये, खूप मंदी आहे, तर त्यावेळी तुम्ही जास्त लागवड करून काय अर्थ आहे? आणि ती लागवड कशी करायची, कोणती लागवडची पद्धती आहे, ज्याने 50 क्विंटल होतो आहे ते तर अमृतरावजी सांगणार आहे.
पण माझा विषय ते आहे की किती करायची लागवड ते तर तुमचं हाती आहे की नाही. तर तुम्ही त्याचं नियोजन जर केलं तर तुम्हाला नुकसान होणार नाही. आणि शेवटी बियारण आणि माती हे दोन तुमचे व्यवस्थित आहे की नाही ते तर तुम्हाला बघायला पाहिजे. मातीला त्याप्रमाणे तयार केलं पाहिजे तुम्ही की तो तुम ते ती तुम्हाला मॅक्सिमम जास्तीत जास्त उत्पादन देऊ शकेल. आणि ही तयारी करायला तुम्हाला वेळ भेटते फेब्रुवारी मार्च एप्रिल मेमध्ये. तर त्याप्रमाणे तुम्ही मातीला तयार करा. ब्राझीलमध्ये मी त्यांना विचारलं शेतकऱ्यांना ते 9 इंचाचं लेअर बनवतात मातीचा. म्हणजे कमी पाऊस पण झाला ना तर ती माती पाणी शोषून घेते, पाणी वरून जातच नाही. तिकडे नदीमध्ये दर्यामध्ये पाणी जातच नाही जर शेतामध्ये पाणी आला तर तो शेतामध्येच खाली जातो. तर एकही थेंब पाणीचा आणि एकही किरण सूर्याची वेस्ट जायला ना पाहिजे. तर तुम्ही त्याप्रमाणे जर नियोजन केला तर शक्यच नाही की तुम्ही कापसाच्या शेतीमध्ये नफा मिळू शकणार नाही. भारतमधून किती कापूस निर्यात होतो त्याच्यावर लक्ष ठेवा. मागच्या वर्षी किती झाला, यावर्षी किती होणार आहे, उत्पादनमध्ये कमी आहे की जास्त आहे, खपतमध्ये कमी आहे की जास्त आहे. यावर्षी कापसाचं उत्पादन मागच्या वर्षापासून कमी होणार आहे. ही फक्त विदर्भाची स्थिती नाही आहे, ही भारताची स्थिती मी तुम्हाला सांगतो. हे उत्पादन कमी आहे. जी हालत जी परिस्थिती विदर्भची आणि मराठवाड्याची आहे तीच परिस्थिती गुजरातमध्ये सौराष्ट्रची, कर्नाटकमध्ये रायचूर बेलारीची, आंध्र प्रदेशमध्ये आदोनी आणि रायलसीमाची, कर्नाटकमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये, महाराष्ट्रमध्ये, गुजरातमध्ये जर पाऊस कमी आहे तर उत्पादन वाढणार की कमी होणार, बरोबर आहे की नाही? या लॉजिकचा उपयोग करा. तर यावर्षी जितका पण उत्पादन आहे तुमचा याच्यामध्ये तुम्हाला भाव जास्त भेटण्याची शक्यता यावर्षी जास्त आहे. एक हमी भाव वाढलेले आहे, एक जिनरकडे जास्त मारणे, सर्व जिनरचं आता मोडत होत आहे. तर ते तुम्हाला भाव देणार. एकच गोष्ट आहे की तुम्ही त्याचा फायदा जर करून दिला जिनरचा तर तो पण तुमचा फायदा करून देणार आहे. म्हणजे गुणवत्ता आणि उतारा या दोन गोष्टी जिनरचा फायद्याची आहे. ते तुम्ही करून द्या. आता सारांश हे आहे की जर उत्पादन, गुणवत्ता आणि बाजारभाव या तीन गोष्टीवर तुमचा लक्ष तुम्ही ठेवला तर कापसाच्या शेतीमध्ये नुकसान करणं शक्य बिलकुल नाही. तुम्हाला नफा होणारच. आम्ही करीत आहोत, 400 वर्ष झाली आम्ही शेती करत आहोत कापसाची शेती. आमच्या कंपनीला 115 वर्ष झाले. नुकसान होतो 1 वर्षी 2 वर्षी, यावर्षी 1.5 इंच पाऊस झाला तर काही करू शकत नाही. पण आम्ही मातीला त्याप्रमाणे तयार केलेलं आहे की जे पण पाणी पडलं त्या जमिनीवर ते सर्व त्यांनी शोषून घेतलं आणि त्याचं पूर्ण उत्पादन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. तर हरेक झाड आपला मुलाबाळासारखा आहे. तुम्ही राऊंड मारायला कुठेही मॉर्निंग वॉकसाठी गेला कुठे न जाताना तुम्ही शेतामध्ये गेला है ना. एक शेतकरी आम्हाला भेटले, साहेब या 1-2 मिनटं तुमच्याशी बोलायचं आहे. खूप चांगली गोष्ट यांनी केली. मला छान वाटलं की यांनी जे सांगितलं तुमचा एक अनुभव 2 मिनटामध्ये सांगा. तुम्ही शेतामध्ये काय केलं आहे, तुम्ही नाव सांगा, गाव सांगा. नामदेवराव हांडे आर्वी बाजारवाड्याला माझी शेती आहे. रिटायर्ड झाल्यानंतर मी आधी शेती जसं घरामध्ये आपण राहतो करमतो त्या दृष्टिकोनातून मी इथे बसण्याची आणि आपली 10 तास चांगले व्यवस्थित केले पाहिजे काम करण्यासाठी, मजुरांकडून काम करून घेण्यासाठी तिथे पहिले व्यवस्था केली. आणि ती व्यवस्था झाल्यानंतर मग आपण तिथे जेव्हा राबतो तर आपण तिथेच बसतो, तिथेच टी व्ही पाहतो, तिथेच पेपर वाचतो, त्यांच्याकडून जवळजवळ काम करून घेतो. तर त्याच्यामुळे मजुराकडूनही परिपूर्ण काम करून घेता येते, आपलाही वेळ चांगला जातो, आपल्यालाही करमते आणि त्यातून आपण उत्पन्न कसं जास्तीत जास्त घेतो. तर त्या दृष्टिकोनातून आपण तसं शीड तशी लोकांशी डिस्कस करून चर्चा वगैरे करून आपण त्याप्रमाणे तिथं राबतो आणि उत्पन्न जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि तिथे आपण ते किसान चॅनल वगैरे आपल्याला तिथे पाहायला मिळते. तर भाव वगैरे आपल्याला त्याच्यावर सगळे एकत्र राहते पूर्ण देशामधले प्रत्येक राज्यामध्ये. तर आम्ही ते दिवसभर करत राहतो. तर 6 वर्ष झाले तर उत्पन्न यावर्षी आमचं एकदम चांगलं आहे. लोकांना 4-4.5 5 क्विंटल 6 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज लागला सोयाबीनचा. माझा 8.5 ॲव्हरेज लागला. आम्ही ते करिश्मा सीड लावलेलं होतं आणि मध्ये पाणी नव्हतं तर आम्ही स्प्रिंकलरनं पाणी दिलं आणि एकदा आम्ही त्याला शेवटी फुलावर पाणी असल्यामुळे पट पाणी दिलं. तर 8.5 लागलेलं आहे ॲव्हरेज. आणि कापूस पण सध्या यावेळेला आम्ही
दोन पाणी दिलं तर 15-16-17 क्विंटल इडली आम्ही घेऊ शकू एवढी आज आम्ही. माझ्या इथे आता जवळजवळ 30-35-40 गोंडा आहे आणि 125 पाती आहे प्रत्येक झाडाला. तू पाहतो आणि 30-28 नंबरचं जे आपण ते शीड मागच्या वर्षी त्याच्यावर बोंडळीचा अटॅक नव्हता म्हणून लोकांनी 30-28 जास्त वापर केला. मागच्या वर्षी पराडीला आपण पाणी दिलं म्हणून बोंडळीचा जास्त अटॅक आला म्हणून लोकांनी पाणी द्यायला आणि पाणी दिलं नव्हतं त्यालाच कापून झाला होता मागच्या वर्षी म्हणून लोक पाणी देत नव्हते. पण जेव्हा ते एकदा खूप चांगलं सपाटानं पाऊस आला होता आणि ते अगदी काँक्रीटसारखं जे शेत झालं होतं त्याला पाणी देणं जरुरीच होतं. आम्ही कृषी अधिकाऱ्यांची सल्ला घेतली आणि मग त्यानंतर आम्ही नाहीतरी वाया जाणार आहे म्हणून आम्ही त्या नांगर वगैरे चालून पाणी वगैरे देऊन जमीन अशी नरम तयार करून मग त्याच्यामध्ये तर आज तीच झाडं तीच शेती अगदी म्हणजे म्हणजे एक दोन पाणी दिलं तरी 16-17-18 क्विंटल एकरी येईल अशी आर्थिक परिस्थिती आमच्या शेतामध्ये आहे. पूर्वी आम्ही ड्रीपवर 5 करत होतो 5 फुटाच्या अंतरावर पण आता आम्ही झाडांची संख्या वाढली पाहिजे म्हणून 4 फुटावर आम्ही लावतो. नाही 4x1.5 अशी धावती पराठी म्हणून लावतो आणि तसं चण्याचं पण जेव्हा आम्ही पूर्ण ते सिंचन केल्याशिवाय त्याच्यामधलं सगळं बियाण्याचं पडलेलं सोयाबीनचं किंवा असं कचपट वगैरे जे राहते ते पूर्ण निघाल्यानंतर त्याला साफ आम्ही विकास वगैरे करून कोरं कंक्रीट करूनच मग आम्ही चणा पेरतो आणि चण्याचा आम्ही 12-13 क्विंटलचा ॲव्हरेज दरवर्षी घेतो आहे. तपतिरी 21 नंबरचा चणा आता या साहेबांपाशी पण आहे चांडकजवळ तर हेही एक चांगले कष्टकार हेही बोलू शकतात या उद्या. खूप खूप आभार. आपली आपली शेती आपला कार्यालय आहे हीच आपली फॅक्टरी आहे तर तुम्ही त्याप्रमाणे ती तयारी करा. तुम्हाला काही सांगायचं आहे दोन मिनटं सांगा चांडक दे तुमचा अनुभव 2 मिनटं सांगा कारण की बघा एक शेतकरी पण इकडून काय घेऊन गेला ना तर तुमच्या इतका वर्षाचा अनुभव त्याला कामाला. सगळ्यात पहिले शेतकऱ्यांनी आपलं नियोजन करायला पाहिजे. मी सुरेश चांडक लाडेगावला माझी शेती आहे आदवीला राहते जी त्याच्याजवळ 50 एकर शेती आहे एकच प्लॉट आहे आणि दोन्ही कुटुंबाच्या बसवलेले तर काय आपण शेतकऱ्यांनी नियोजन करायला पाहिजे. आपल्याला पहिले टार्गेट ठीक करायचं आहे आपल्याला किती एकरी घ्यायचं आहे उत्पादन पण त्या हिशोबाने प्रॅक्टिस करायला पाहिजे त्या हिशोबाने त्याला खते द्यायला पाहिजे त्या हिशोबाने त्याला मग सगळे काही रिक्वायरमेंट पूर्ण करायला तर ते अमृतराजे सांगायला माझ्यापेक्षा ते मास्टर पाहते जेव्हा सायंटिस्ट असल्यानंतर त्याच्यानंतर आपण सांगतो म्हणजे ते असं काही नाही ते तर झालं म्हणा ते आम्ही तर 2 तास कंटिन्यू असते आम्ही काय आहे आम्ही मिडल क्लासमध्ये राहतो आम्ही की आम्हाला काही आमची रिक्वायरमेंट मेरिटमध्ये यायची की 80% मार्क घ्यायची नाही आम्हाला 60% मार्क भेटले म्हणजे भरपूर म्हणजे आमची हे टार्गेट आहे आमचं टार्गेट 80% वर याच्यावर नाही राहते एक वय माझं वय आहे 70%. आता ह्या वयामध्ये इतकं